शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला होता। उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपनं सरकार स्थापनेची तयारी देखील केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिला त्यापूर्वी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले। या निर्णयाबाबत सामनामधून भाष्य करण्यात आले। औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याची घोषणा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली। शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे अयोध्येतून बाबरचे नाव पुसले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून औरंगाबादचे नाव पुसले असं शिवसेनेनं म्हटलंय। मंत्रिमंडळात जनभावनेशी संबंधित निर्णय घेण्यात आले। लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळासाठी निश्चित करण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे आश्वासन पूर्ण केलं। औरंगाबादचे नाव बदलल्यानं काहींच्या पोटात दुखलं होतं, तरीही त्याची पर्वा न करता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला। अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय देशभरातील मुस्लिम समाजानं स्वीकारला। तीच भूमिका संभाजीनगरच्या प्रकरणात स्वीकारली जावी। ठाकरे सरकार औरंगाबादचे संभाजीनगरमध्ये रूपांतर करण्यास घाबरत आहे असा सवाल राज्याच्या विरोधकांनी मध्यंतरीच्या काळात उपस्थित केला होता। खरे तर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजवटीत असं का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी द्यावं असा सवाल देखील शिवसेनेनं उपस्थित केलाय। दोन्ही शहरांची नाव बदलणं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना आदरांजली ठरेल। हा निर्णय दोन्ही पक्षांनी नम्रपणे स्वीकारावा, तरच हिंदुत्वाचा आदर होईल आणि देशभक्तीची भावना दृढ होईल। या मुद्द्यावर लोकांना भडकवण्याचं काम केलं जाईल, मात्र हा निर्णय बाळासाहेबांच्या इच्छेनुसार आहे असं देखील शिवसेनेनं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।